विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तुमच्या मॅथ्स पार्ट 2 च्या पुस्तकातील 8th चॅप्टर ट्रिग्नोमेट्री यातला प्रॅक्टिस सेट 8.2 घेतोय. सेकंड क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ. यात फिफ्थ प्रश्न काय विचारलंय बघा, कॉस स्क्वेअर 45 आणि साइन स्क्वेअर 30 यांची सम. सगळ्यात पहिल्यांदा या किमती तुम्हाला पाठ असायला पाहिजेत, पण आता जर नसतील तर आपण इथून बघून लिहू. कॉस 45 ची व्हॅल्यू आहे 1/√2. कशी बघायची व्हॅल्यू, तर बघा इथे स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर लिहिला. कॉस 45, कॉस आणि 45 1/√2. त्यानंतर साइन 30, साइन 30 ची व्हॅल्यू आहे हाफ, त्याचा पण करायचा आहे आपल्याला स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर 1, √2 चा स्क्वेअर, रूट आणि स्क्वेअर कॅन्सल 2. 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4. आता आपण इथे एलसीएम काढू शकतो. 2 आणि 4 यांच्या पाढ्यात येणारी लहानात लहान संख्या आहे 4. 2 × 4 म्हणून 1 × 2, 4 × 1 = 4 म्हणून 1 × 1, 1. याच्या जर ट्वाइस केले तर याच्या पण ट्वाइस करायचे. याला जशास तसं लिहिलं तर यालाही जशास तसं लिहायचं. 2 आणि 1 = 3, 3/4 म्हणून याची व्हॅल्यू आलेली आहे 3/4.